संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम सैनिकांनी भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज शहरात सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. विविध विहारांमध्ये चौक, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षांचे कार्यालय आणि चौक किंवा विहारातील बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. शहरात विविध ठिकाणी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. काही संघटनांनी कॅन्डल मार्च काढून बाबासाहेबांना अभिवादन केलंय. आपल्या लाडक्या भीमरायाला महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलेल्या या अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीही चोख व्यवस्था केली होती. बाबासाहेबांच्या विचारांना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दरवर्षी पुतळा परिसरात पुस्तकाचे स्टॉल लागतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे स्टॉल लागलेले दिसले. क्रांतिकारक भीम गीतातून उद्धारकर्त्या भीमरायास अभिवादन करण्यात आलं. एक वही एक पेन अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा हा संदेश आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दलची प्रतिनिष्ठा राखून फेसबुक आंबेडकर राईट मुवमेंटच्या वतीनं समाजातील गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून वही आणि पेन देऊन अनोख्या पद्धतीनं अभिवादन आजच्या तरुण पिढीकडून होत असल्याचं दिसून आलं. हे आमचं तिसरं वर्ष आहे एक वही एक पेन अभियानाचं. फॅम फेसबुक आंबेडकर राईट मुवमेंट या संघटनेतर्फे आमचं औरंगाबाद सोडून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 23 जिल्ह्यामध्ये हा प्रोग्राम चालू आहे. बाबासाहेबांना 6 डिसेंबरला अभिवादन म्हणून फुल आणि हार लोक श्रद्धा म्हणून अर्पण करतात, पण नंतर ते फुलहाराचं निर्माल्य होतं. त्याऐवजी जर तुम्ही आम्हाला वही एक वही वही आणि एक पेन दिला तर आम्ही हे वही आणि हे पेन तुम्ही बघू शकता. भरपूर जास्त लोकांनी आम्हाला वही आणि पेन देऊन आमच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही पुढे सावित्रीबाई फुले जयंतीला हे वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत जाऊन स्वतः आम्ही हे वही आणि पेन देणार आहोत. महामानवास अभिवादन करण्यासाठी भडकल गेट परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलला होता. यावेळी असंख्य पक्ष संघटनेच्या वतीने बाबासाहेबांना हार घालून अभिवादन करण्यात आलं.